आज रविवार 6 मार्च आणि आज बर्ड फेस्टिवल आहे. मुलांचं बास्केटबॉलचं मॅच होतं त्यामुळं त्यांनी कॅन्सल केलं आमच्यासोबत येणं आणि आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता मी जात आहे पैठणला जायकवाडी येथे औरंगाबाद बर्ड फेस्टिवल बघण्यासाठी. खूप एक्साइटेड आहे कारण हा बर्ड फेस्टिवल मी पहिल्यांदाच बघत आहे आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तो बर्ड फेस्टिवल दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा. तर चला आता आम्ही निघालेलो आहोत. खूप उशीर झालेला आहे. खरं तर 6 ते 10 वाजेपर्यंत तो फेस्टिवल चालणार होता पण आम्हाला घरूनच खूप निघायला उशीर झालाय. औरंगाबादपासून पैठण थोडं 1 तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे तिथे जायला आता आम्हाला 1 तास लागेल. 7:30 पर्यंत आम्ही तिथे पोहोचू आणि तिथे गेल्यानंतर मग मी तुम्हाला जितकं होईल तितकं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला. आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं पाणी जायकवाडी धरणाचं इथं वाहत आहे आणि इथून आता आम्ही पुढे बर्ड फेस्टिवलसाठी जात आहे. हा जो डॅम आहे जायकवाडीचा औरंगाबाद इथला तो मी तुमच्या सोबत शेवटी इथून आल्यानंतर परत एकदा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे जायकवाडीचं जे अभयारण्य आहे पक्ष्यांचं, इथे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. इथे पक्षी जे आहेत ते प्रत्येक स्पॉटवर असतात तर वेगवेगळे पॉईंट्सवर तुम्हाला जाऊन पक्षी बघावे लागतात. तर ह्या स्पॉटवर आम्ही आलेलो आहोत. इथं तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशी अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. बसण्यासाठी बेंचेस वगैरे आहेत आणि इथं शेड देखील केलेला आहे. लाकडापासून बनलेलं हे सगळं जे आहे ते खूप आकर्षित करत आहे पर्यटकांना. तर खूप सुंदर असा देखावा होता आणि मी पहिल्यांदाच आले. इतके वर्ष मी औरंगाबादला राहते पण या जवळच्या स्पॉटला मी कधीच व्हिजिट केलं नव्हतं. पण या निमित्ताने आता ह्या बर्ड फेस्टिवलच्या निमित्ताने मी इथे आलेली आहे आणि आता सगळी बर्ड्स मी बघणार आहे. हे जे बर्ड्स आहेत ते मायग्रेट होऊन इथे येतात थंडीमध्ये आणि मग थंडी संपल्यानंतर आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे तर यांचे हे शेवटचे दिवस असतात. तर हे क्षण टिपण्यासाठी अनेक पर्यटकप्रेमी, निसर्गप्रेमी लोक, पक्षीप्रेमी लोक इथे येतात आणि त्यांना बघण्याचा प्रयत्न करतात. ते जवळ आल्यानंतर उडून जातात पण मग त्यांना बघायचं कसं, तर त्यासाठी ते बायनॉक्युलर्स आणि DSLR जे कॅमेरा असतात त्यांनी ते पक्ष्यांना कॅप्चर करून बघतात. हे जे पक्षी असतात दुर्मिळ असतात आणि आपल्या भागामध्ये बघायला मिळत नाहीत तर हे नाथसागरामध्ये हे पक्षी बघायला मिळतात. हिवाळ्यात हे येतात आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर आता ते त्यांच्या मायदेशी परत जाणार आहेत म्हणजे हे स्थलांतरित होणार. हे परमनंट असे पक्षी नसतात, हे मायग्रंट असतात. त्यामुळे आता हे पक्षी जे आहेत ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि आता त्यांची निघण्याची वेळ झालेली आहे. तर त्यांना बघण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी इथे कलेक्ट होतात. तर आता हे फेस्टिवलला सुरुवात होणार आहे तर त्यापूर्वी आम्ही वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत तिथले ते आम्ही बघून घेत होतो. आता हा पॉईंट बघून आम्ही दुसऱ्या पॉईंटकडे जाणार होतो. आता मी या पक्ष्यांकडे जायचा प्रयत्न केला. या पाण्यामध्ये बरेचसे पक्षी आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की नाही मला माहिती नाही पण अनेक पक्षी या पाण्यामध्ये होते आणि ते जवळ गेले की उडून जायचे म्हणजे बघण्यातच यायचे नाही. त्यामुळे मग त्यांना बघण्यासाठी ना बायनॉक्युलर्सचा वापर करावा लागतो कारण ते जवळ गेलं की उडून जातात. तर तुम्ही बघू शकता मी जवळ गेली तर हे जे पक्षी आहेत ते उडायला लागले म्हणून मग तुम्ही यांना व्यवस्थित बघू नाही शकत. जवळ गेल्यानंतर त्यांना दुरूनच बघावं लागतं. ते घाबरतात. जर माणसं जवळ आली तर ते घाबरायला लागतात म्हणून
त्यांना कॅप्चर करावं लागतं बायनाक्युलर्स आणि DSLR कॅमेरानी. तर अनेक त्यांची छायाचित्रं आम्ही कॅप्चर केलेली आहेत, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे पुढे जी आम्ही छायाचित्रं काढलीत त्यांची ती तुम्हाला बघायला मिळतील. आपण पाहू शकता तिथे किती सारे पक्षी आहेत. आणि या पक्ष्यांसोबत सुजाता मॅडम पक्ष्यांचं निरीक्षण करत. आता इथे बरेच पक्षी आहेत पण मोबाईलच्या कॅमेराने ते कॅप्चर होत नाही आहेत, खूप दूरवर आहेत, झूम करून देखील ते व्यवस्थित दिसत नव्हते. त्यामुळेच हा फेस्टिवल जो आहे तो अरेंज करतात इथली लोकं. तर हा प्रोग्राम पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्ही इथे येऊ शकता आणि मग तुमचं DSLR किंवा बायनॅक्युलर्स घेऊन तुम्ही हे पक्षी जे आहे ते पाहू शकता. असं या फेस्टिवलचा रूल होता, त्यामुळं जी लोक ज्या लोकांकडे बायनॅक्युलर्स नव्हतं ते शेअर देखील करू शकत होते. तर आमच्याकडे बायनॅक्युलर्स नव्हतं म्हणून आम्ही दुसऱ्यांचं बायनॅक्युलर्सनी आम्ही पक्षी जे आहेत ते कॅच केले होते. तर आता इथं जेवढे पक्षी बघता येतील तेवढे आम्ही बघितले. आणि मेन जो फेस्टिवल होता तो पुढे साखर कारखान्याच्या मागे बॅकसाईडला तिथे आयोजित केलेला होता, तर आम्ही तिथे जाणार होतो. तर इथले सगळे पक्षी बघून आम्ही आता दुसऱ्या पॉईंटकडे निघालो आहोत. तर या पॉईंटला आल्यानंतर इथे एक टॉवर होता आणि त्या टॉवरवरती चढून तुम्ही पक्ष्यांचं निरीक्षण करू शकता आणि पक्षी तुम्हाला बघायला मिळतील अशी अरेंजमेंट इथे केलेली होती. तर आम्ही त्या पॉईंटवर जाणार होतो, पण तिथे जाऊन देखील खूप काही फायदा झाला नाही, कारण पक्षी जे आहेत ते जास्त काही बघायला मिळाले नाही, ते खूप दूरवर असे झाडावरती जाऊन बसलेले होते. त्यामुळे आम्ही इथे जाऊन बघितलं, तुम्ही बघू शकता इथून पक्षी दिसत आहे, पण जसं आपण जवळ गेलं की ते उडून जायचे. त्यामुळे मग आम्ही जेव्हा या पॉईंटच्या तिथे गेलो आणि वरती चढलो, वरती चढून आम्ही एक 5-6 मिनटं बसलो आणि मग पक्षी बघण्याचा प्रयत्न केला. खूपच विरळ असे पक्षी दिसले आम्हाला, 1-2 दिसले, फ्लेमिंगो बर्ड दिसला, त्यानंतर अजून 1-2 पक्षी दिसले. तर ते आम्ही कॅप्चर केले, म्हणजे व्हिडिओ घेतला त्यांचा. आणि बस मग असा निवांत वेळ इथे घालवला थोडा वेळ आणि मग आम्ही तिकडे तिसऱ्या पॉईंटकडे जायला निघालो होतो. तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही वरती गेल्यानंतर इथून आम्ही पक्षी बघण्याचा प्रयत्न केला, पण खूप काही पक्षी आम्हाला बघायला मिळाले नाही, ते दूरवरती असे झाडांवरती बसलेले होते. तर इथे 1-2 पक्षी बघायला मिळाले, ते पण खूपच छोटे होते, मध्ये असे खूप सरोवरामध्ये पाणी असल्यामुळे तिथे भरपूर पक्षी होते, पण ते मोबाईलच्या कॅमेराने कॅप्चर होत नव्हते. तुम्ही बघू शकता उडताना दिसत आहेत. आणि हे जे व्हाईट कलरचे पक्षी आहेत ते सगळे फ्लेमिंगो आहेत आणि रशिया, लडाख वेगवेगळ्या भागातून हे पक्षी आलेले आहेत. आणि डॅम बघितल्यानंतर मग आम्ही साखर कारखान्याच्या मागे आलो. तिथे शूटिंग अलाउड नव्हती, तिथं खूप सारी लोकं कलेक्ट झाली होती आणि या प्रकारे बायनॅक्युलर्सनी ते जे पक्षी आहेत ते कॅच करत होते. DSLR कॅमेरे बऱ्याच जणांकडे होते, तर तिथे एक लावलेला बायनॅक्युलर्स होता कॉमनली, तिथून मग तुम्ही सगळे पक्षी बघू शकत होता. तर आम्ही पण तिथूनच पक्षी बघितले. हे जे पक्षी बघताय तुम्ही खूप रेअरली बघायला मिळतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी कधी बघितले नाहीत असे देखील पक्षी होते. आणि ते जेव्हा तुम्ही पाळण्याजवळ जायचे तेव्हा तुम्हाला बघायला मिळायचे नाही, पण या बायनॅक्युलर्समुळे सगळे पक्षी जे आहेत ते आम्हाला बघायला मिळाले. त्याचबरोबर ते कॅप्चर देखील केले. हे वेगवेगळे पक्षी तुम्ही बघू शकता. आता हे काही दिवसांसाठीच इथे आले होते
आता ते परतीच्या वाटेला निघणार आहेत, कारण आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. तर हे सगळे पक्षी आता आपापल्या देशात निघून जातील, कारण आता ऊन लागायला सुरुवात झाली आहे आणि इथला उन्हाळा त्यांना सहन नाही होत आणि तिथली थंडी त्यांना सहन होत नाही. म्हणून मग थंडीमध्ये ते इकडे येतात आणि ऊन सुरू झालं की मग ते आपल्या आपल्या मायदेशी परत जातात. तर हे सगळे पक्षी आम्ही बघितले आणि खूप वेगळा अनुभव होता, खूप छान अनुभव होता. म्हणजे वेगळं काहीतरी फेस्टिवल आम्ही बघितल्याचा एक आनंद आणि समाधान आम्हाला मिळालं. वेगवेगळे पक्षी आणि त्यासोबतच ह्या लोकांसोबत बऱ्याच जणांसोबत ओळखी देखील झाल्या. ये ना, पाहून झाल्यानंतर आम्ही इथे थोडंसं ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत. खूप मस्त अशी सोय आहे इथे, तुम्ही बघू शकता. निसर्गरम्य असं ठिकाण आहे, ऊसाचं शेत आहे. तर इथे आता आम्ही थोडासा नाश्ता करणार आहोत. काकडी कुठे? काकडी नाही आहे, कांदा पोहे. घे ना तुझा ग्लास ज्यूस. तुला देऊ का? घे. पक्का पकड. ठीक आहे, घे. हे घे. फ्रेंड्स, आता आम्ही औरंगाबादकडे निघालेलो आहोत. बर्ड फेस्टिवल जो होता तो ई बर्ड फेस्टिवल होता. तिथे फक्त बायनॅक्युलर्स आणि DSLR कॅमेरा अलाउड होता, शूटिंग अलाउड नव्हती. त्यामुळं तिथले काही क्षण मी कॅप्चर नाही करू शकले, पण मी तिथे बर्ड्सचं जे शूटिंग घेतलेलं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.